श्री स्वामी समर्थ आजोळ आजोळ स्वयंसेवी ट्रस्ट यामध्ये आपण नेहमी चांगले विचार किंवा चांगले आचार चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती यांची माहिती आपण घेत असतो. आजही आजोळच्या आपल्या या आजोळभूमीत आलेल्या अशा दोन व्यक्ती की ज्यांच्याकडून आपल्याला चांगली माहिती चांगल्या गोष्टी कळणार आहेत, तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. श्रीमती रश्मी शरद परब. मी जवळजवळ 31 वर्ष पांडुरंग विद्यालयात नोकरी करत होते, सेवा करत होते. त्याच्यातली 22 वर्ष मी मुख्याध्यापिका म्हणून तिथे काम केलं आणि आजोळला भेट द्यावी असं फार मनात होतं. कारण इथे जे उत्पन्न केलेलं आहे आणि इथे जे साजरं झालेलं आहे तो एक माझा विद्यार्थीच होता आणि मला जे घडवलेलं आहे ना ते त्याच्या बाबांनी घडवलेलं आहे, त्यामुळे मला खूप उत्सुकता होती इथे यावी म्हणून मी आज आले. आताच आपल्याला परबाई बोलताना म्हणाल्या की घडवलंय ते आणि त्यांच्या जडणघडणीतला शाळेमध्ये त्यांनी जे काही कार्य केले आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला जो एक आदर आहे की त्यांनी जे तिकडे स्थान निर्माण केलं स्वतःच आणि विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं, तर याबाबत आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. म्हणजे आता घडवलं की नाही हे तुम्हाला माहितीये किंवा डोंबिवली परिसराला माहितीये, पण माझ्या दृष्टीने विचार केला तर ती माझी एक कर्मभूमीच होती. कारण मी तिथे पदार्पण केलं त्यावेळेला मी फक्त 11वी SSC होते आणि त्याच्यानंतर जे मला तिथलं आजूबाजूचं वातावरण, ती संस्था, तिथले ते सर, तिथलं ते बांधकाम हे बघून एक उत्स्फूर्त आली की आपल्याला काहीतरी करायला हवं या शाळेसाठी. आणि याला पाठिंबा देणारे आमचे सावंत सर होतेच, शिवाय आमच्या जोशीबाई, शेवटी जेवढ्या व्यक्ती जेवढ्या प्रकृती असतात, पण त्याच्यातलं आपण नक्की काय घ्यावं हे मी तिथे शिकले. आता आपला हा देह म्हटला तर त्याच्यात दोन खण आहे, त्या दोन खणात सुखही आहे आणि दुःखही आहे, पण त्याच्यातलं नेमकं कुठे घ्यावं आणि कुठल्या खणात टाकावं हे आपल्यावर असतं. वामनराव पै नेहमी म्हणतात की आपणच आपल्या जीवनाचं शिल्पकार असतो, त्याप्रमाणे मी तिथे गेले. मी फक्त 22 वर्षाची तिथे होती आणि आज मी तिथून शाळा जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा मी MA MED होऊन तिथून मी बाहेर पडले आणि बरंच मला त्या शाळेत नाही मिळालं, मला त्या शाळेत वावही संस्थेने त्या दिला आणि त्या मातीच्या म्हणजे त्या कर्मभूमी म्हणून मी मानली, त्याचं मला आज यश आहे आणि मी अत्यंत सुखी आहे आज त्याच्यामुळे. आता आपल्याला बाई तुम्ही सुखी आहात असं जे म्हटलं की अत्यंत सुखी आहे, तर ते तुमचं सुख हे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये पण आहे वाटलं गेलेलं आहे. कालच एक बोलताना तुम्ही विषय म्हणालात की ते विद्यार्थी मला कसा स्टेशनवर भेटायला बाई आल्या, तर स्टेशनवर भेटण्यासाठी आला, म्हणजे हे जे यश आहे आणि तुम्ही त्याला यश म्हणाल किंवा विद्यार्थ्यांच्या मनात असलेली तुमची जागा आजही असणार स्थान, कारण शिक्षक हा शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षकच राहतो आणि आताच्या ह्याच्यात आपण जे शिक्षकांचं स्थान बघतो आणि तुम्ही जे अनुभव तुमचे सांगता की विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेलं तुमचं स्थान त्याचा हे तुम्ही काल बोललात आणि त्याचनुसार त्याला अनुसरून हे सुखी जीवनाचं काय आहे सुखी जीवन की आताही तुम्ही तशाच सुखी आहात आणि दिसताना तुम्ही फ्रेश दिसताय, इथे आलेला आम्ही तुम्हाला वावरताना पाहतोय, तर त्याचं खूपच असं बघितलं तर शाळेत असताना मी खरंच खूप सुखी होते, आताही आहे, पण शाळेत एक विशेष होतं म्हणजे त्या शाळेत येणारे विद्यार्थी शिक्षकांना जो मान देत होते ना तो मी इतर कुठेही पाहिला नाही. आता माझे नातवंडही शाळेत जातात, मी त्यांना सोडायला जाते, पण तिथल्या शिक्षकांना धक्के मारून जाणं अंक मारून, पण माझा विद्यार्थी कायम हा झुकलाच आहे मला कुठेही भेटो. विशेषतः सांगायचं म्हणजे 78 आमच्या शाळेला ग्रँड मिळाली होती आणि त्यावेळेला माझ्याकडे एक विद्यार्थी होता त्याचं नाव आपटे, तो अतिशय हुशार होता पण थोडं त्याला मातृ हे नसल्यामुळे त्याला जरा ओढ माझ्याकडे जास्त होती आणि ज्यावेळेला तो नेरूळकर हायस्कूलमध्ये 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी करत होता तरी तो मला आवर्जून भेटायला यायचा आणि ज्यावेळेला SSC बोर्डाला जेव्हा त्यांनी बोर्ड एक्झाममध्ये त्यांनी जेव्हा दुसरा नंबर मिळवला मला अतिशय आनंद होतो की ती वेळ मी सकाळी तेव्हा BED करत होते आणि उल्हासनगरला मी 7:05 उतरत होते, तो त्याच्या बाबांना घेऊन एक गुलाब आणि त्याला
असं गुच्छ असं नाही म्हणता येईल, पण ते घेऊन तो तिथे उभा होता आणि त्याला जे पाहिलं तोच मला खरा पुरस्कार मिळाला की तो तिथपर्यंत आला. म्हणजे त्याला कॉलेज माहीत नाही, माझं घर माहीत नाही, कुठलाही पत्ता नसताना इतर लोकांनी सांगितलं उल्हासनगरच्या कॉलेजला पाहिजे आणि तो जो आला आणि ते जे त्याने मला फूल दिलं तो माझा पहिला पुरस्कार. पुरस्कारही आणि तो सुगंधांच्या शाळेत केला आणि शाळेने पण मला खूप वाव दिला. म्हणजे मी जे करू शकले नसते ते मला शाळेने दिले. मोबाईल शिक्षिका त्यावेळेला फार ते सरकारी धोरण होतं आणि त्यावेळेला आपल्या डोंबिवलीमध्ये तिथे अशी मुलं होती अपंग मतिमंद किंवा त्यांना शैक्षणिक सगळे हे अशा मुलांना सरकारी सुविधा भरपूर असायच्या, पण ते कसं करावं काय करावं हे मला आमच्या सावंत सरांनी सांगितलं. आपल्या सहीवर एखाद्याचं आयुष्य कसं उभं राहतं ते मला त्यांनी शिकवलं आणि मी खरोखरच पांडुरंग विद्यालयात 11 जणांना व्हील चेअर आणि राजस्थानला ते हात वगैरे याचे पाय अपंगाचं मिळतं ते मिळवून देण्याचे मी प्रयत्न केले आणि खूपच मी तिथे यशस्वी झाले. नंतर आमची ना 11वीची मुलं त्या व्यसनी होती दारू वगैरे प्यायची, म्हणून मी पुण्याच्या एक माझ्या मैत्रीण होत्या ते मुक्तांगण चालवतात त्यांना विचारून औचटांची पुस्तकं वाचून त्या मुलांना पण मी मार्गदर्शन केलं आणि हे सगळं शाळेने जाणलं आणि आमच्या शिक्षण खात्याने जाणलं आणि मला पहिला पुरस्कार 2005 साली कल्याण महापौर पुरस्कार आणि तीच माझी कर्मभूमी म्हणते. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की मी युरोप फिरायला गेले होते. युरोप फिरायला गेले असताना मी तिथे म्हणजे पॅरिसला जिथे उभे होते की पॅरिसहून मला स्वित्झर्लंडला जायचं होतं. मी नौकीच होते पण तिथे बॅग वगैरे घेऊन मी केसरीतून गेले होते. पण तिथे 3 मुलं भेटली, माणगावकर, समीर पुरोहित आणि त्यांनी फार लांबून अरे परपाई गो हा जो उद्गार काढला आणि माझ्या समोर आला आणि त्यांनी मला नमस्कार केला. आता मॅम काय म्हणतात, हे सिस्टर काय म्हणतात, पण मला ते परपाई गो तो मला खूपच म्हणजे त्या ती मुलं कुठल्या कुठे पोस्टला गेलेली कॉन्फरन्सला ती गेलेली पण त्यांनी मला तिथे ओळखलं आणि मला तो पुरस्कार जास्त महत्त्वाचा वाटला. बाई या शब्दात आमच्या बाई मला मॅम म्हणतात काय म्हणतात पण बाई या शब्दात. त्याबरोबर आता तुम्ही हे झालं तुमच्या शाळेच्या ह्याच्यात हे खूपच त्रोटक आहे कारण आम्हाला ज्या परबाई माहिती आहेत आणि इतर मुलांकडून ऐकताना ज्या त्या खूप गोष्टी आणखी खूपच आहेत. पण त्याबरोबर निवृत्तीच्या नंतरच ह्या तुमच्या जीवनाबद्दलही तुम्ही आमच्याशी शेअर करावं. निवृत्तीनंतर काय आनंदच होता, फक्त घरगुती किंवा सामाजिक या गोष्टीत माझी यशोदीत शैक्षणिक संस्था होतीच त्यामुळे ती पुस्तकं काढणं स्कॉलरशिपची त्याची बांधणी कशी करणं हे केलं. फक्त सुदैवाने मला भरपूर म्हणजे आर्थिक हे असल्यामुळे मी ते माझ्याबरोबर काम करणाऱ्यांवर सोपवलं कारण त्यांची आज नाही म्हटलं तरी 5-6 कुटुंब चांगली चाललं आहे आणि मी त्यांना मार्गदर्शन करत राहिले. नंतर मुलुंडमध्ये मी संस्कार केंद्र तिथे जाते, तिथे आमची उपासना म्हणजे गजानन महाराजांचं मी हे करते तिथे उपासना आहे त्यांच्या मार्फत संस्कार केंद्र चालतं. नंतर दत्तक योजना मुलींना शिक्षण ज्या नगरपालिकेच्या शाळेत वगैरे आहे ते त्याच्यात पण मी सहभागी आहे. आणि थोडं आपण मनात आणलं आणि आपण सगळ्यापासून डिटेच झालं का लाईफ एकदम सुंदर असतं, ब्युटिफुल लाईफ असतं. ही काय करते, ती काय करते, सुनेने काय करावं, नंडेने काय करावं ह्या गोष्टी न करता आपण त्याला जेवढा पाठिंबा देता येईल तेवढा देत आल्यामुळे घरात पण सुखसमृद्धी आणि आपल्यालाही म्हणजे सुखी जीवन सेवानिवृत्तीनंतर घेता आलं. त्याच्यानंतर फिरणं मला आवड आहे, वाचनाची मला आवड आहे, त्याचा मी पूर्ण उपभोग घेतला. आणि सगळ्यात म्हणजे माझ्याकडे कमी राहिलेलं म्हणजे मला माझ्या वडिलांना गाणं गिणं हे असं आवड नव्हती, पण मी निवृत्तीनंतर कराव केलं जॉईन केलं आणि मला फार आवड होती जुन्या गाण्यांची. मी आज मी एवढी शिकले ना तेव्हा पण आश्चर्य वाटेल तुम्हाला की मी पोळ्याला घ्यायची. माझ्या घरात 12-13 माणसं 40-45 पोळ्या लागायची,
पोळ्या लाटता लाटता इथे माझा ट्रान्झिस्टर असायचा आणि ते ऐकल्याशिवाय मला काम व्हायचं म्हणजे एवढी मी आवड होती मला. आधी तुम्ही मला सांगितलं ना कुठल्या हिंदी गाण्यात डेफिनेट तुम्हाला हरवी आवड होती आणि ती मी जोपासली छान. नंतर मी हंडे अशोक हंडे माहिती असतील तुम्हाला ते अविनाश हंडे आणि सरिता हंडे ह्यांच्या ग्रुपमध्ये मी हे आपलं काय ते कार्यक्रम छोटे छोटे मी मराठी ह्याच्यामध्ये हे करत होते गोंधळ जोगवा पण मी करत होते. त्याच्याबरोबर मी जवळजवळ 5-6 वर्ष म्हणजे मी शाळेत असतानाच त्यांच्याबरोबर हे सगळं करत होते. नंतर मंगळागौरीचे कार्यक्रम हे येते मी मला स्वतःला असं गुंतवून घेतलं होतं त्यामुळे मला कधीच हे वाटलं नाही. आणि आत्ता तर मी अभ्यासिकेमध्ये जाते आमच्या बाजूलाच मिठागर रोडला एक शाळा आहे त्या शाळेमध्ये थोडंफार शिकवावं कारण CBSE बोर्ड आहे आणि येणारी मुलं अगदी गरीब आहेत त्यामुळे आपला काहीतरी एक थोडा सहभाग त्यांना शिकवण्यासाठी तेही मी काम करते. संध्याकाळची आमचा हास्य क्लब आहे ग्रुप आहे माझा वेळ मी जास्तीत जास्त असा घालतो आणि त्यामुळे मी सुखी आहे आनंदी आहे आणि आरोग्य संपन्नही आहे. आता आपल्याला बाईंनी सुखी समृद्ध जीवनाबद्दल सांगितलं मगाशी आपण दोन व्यक्तिमत्व म्हटलं तर हे दुसरं व्यक्ती जे आहेत श्रीमती शैलजा विनायक सावंत आमच्या आई तर ह्या बाई जसं निवृत्तीनंतर सामाजिक ह्याच्यामध्ये जास्त अडकले आहेत हे झालं तर इथे आपल्याला तेच जाणून घ्यायचंय की तुमच्याबद्दलही की तुम्ही आज ज्या तऱ्हेने एक आयुष्य जगत आहात आणि जी उमेद मिळतीये सगळ्यांना तुमच्याकडून तर त्याबद्दल तुम्ही सांगा विचार शेअर करा. मी इथे आदूरमध्ये आले ती कोणाच्या ह्यानी असं म्हणजे मला कल्पना सुद्धा नव्हती की नीती कुठे कुठे माणसाला घडवत जाते की हे आजवळ हे माझ्या मुलाचं आणि सुनेचं त्यांचं स्वप्न होतं ते इथे तिच्यानी उभं राहिलं म्हणून आज मी इथे येते. मी फार आध्यात्मिक आहे किंवा असं आहे अशातलं काही नाही पण मी माझा कालावधी फक्त माझ्या एकटेपणातला थोडंसं एकटेपणापेक्षा सुद्धा जेव्हा तिन्ही मुलं तीन मार्गाला गेली आणि जेव्हा आम्ही दोघंच राहिलो आणि मी स्वतः निवृत्त झालं म्हणजे मी BMC मध्ये नोकरी केलेली आहे ते सगळं पण माझं काही असं मोठंसं सामाजिक कार्य नाही कुठे कारण न जाणं थोडं कमी बोलणं जास्त कोणाशी मिळून मिसळून राहणं असं एक नव्हतं कदाचित तो स्वतःचा अहम असेल किंवा काही असेल त्यामुळे मी अलिप्त राहिले पण त्या ह्याच्यात तिन्ही कुठे गेल्यानंतर आपण काय करायचं आता कारण माझे मिस्टर असं जास्त बाहेर कोणाच्या ते कधी न मिसळते पण तसंच होतं समूहाने आणि दोघंच घरात एकमेकात काय बोलायचं असं करत करत मी एक आमचा दुपारी 3 ते 4 असा स्वाध्याय वर्ग चालतो. आधी योगा चालत होता मी योगाला जात होते तिथे योगा करता करता तिथे स्वाध्याय वर्ग सुरू झाला आणि त्या ह्याच्यात मग माझी थोडीशी वाचनाची गोडी वाढली. माझ्या घरात भरपूर मिस्टरने जमा केली पण मी एवढं काही वाचन पण करत नव्हते कारण फक्त उभं राहणं आणि आपला संसार चालवणं हेच माझं थोडंसं ध्येय त्या ह्याच्यात कुठेही आपल्याला डाक लागतं कामाने एवढंच बघितलं. आणि व ही मुलं बरं मुलांसाठी सुद्धा खूप काही आम्ही दोघांनी केलंय असं सुद्धा नाही त्याची माझी मुलं कधी हट्टी नव्हती अमुक एक पाहिजे इतकं एक पाहिजे पण त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचा आम्ही शक्यतो प्रयत्न केला कोणालाही कुठे कशालाही अडवलेलं नाही. मग ह्या ह्याच्यात जाता जाता ह्या स्वाध्याय वर्गामुळे मला बरंच म्हणजे मला माझी 4-5 वर्ष माझी अशी फुकट गेली असं वाटलं की आपण खूप लवकर इथे यायला होतं मग त्याच्यात वाचनाची गोडी लागली. तुमचे कोणतेही ग्रंथ एकदा करता ते वाचायला सुरुवात झाली आजही तिथं मला एक ऊर्जा मिळते की एकच तास आमचा असतो पण ज्यावेळी आम्ही 7-8 जणी एकत्र जमतो त्यांना एकमेकात बोललं जातं काही सांगितलं जातं आणि नकळत मला असं वाटतं की आपल्यात खूप बदल होतो. पूर्वीचे आपण राहत नाही तर त्या पुस्तकात एकदा त्या ग्रंथात त्याच्यात फिरलो
की किती म्हटलं तरी मुळातला तुमचा राग लोभ येते आणि आसक्ती तुमची कमी होते. दैवयोगानं आम्हाला सगळं काही म्हणजे दोघांना आजपर्यंत तरी असा आधार आणि म्हणजे मला स्वतःला खूप मोठा आधार आला, पण तिथे सुद्धा कुठेही मला अचुबाची पाल मनात चुकचुकली नाही. आम्ही काही खूप पैसे असलेली माणसं सुद्धा नाही, पण तिथे सुद्धा नशिबाने आणि हे सगळं मला माझ्या मिस्टरांच्या पुण्याईने मिळालं. मी माझं ते त्यांनी स्वतः मला उभं केलं, हा पैसा हे सगळं त्यांनी दिलं. माझा गुरु तोच, घरचा गुरु ते. आणि एक धोरण होतं की त्यांनी एक सांगितलं की कुठेही तुला हात पसरायला लागतावा ना, म्हणजे घर कोणतीही गोष्ट शिकवायची तर ती घरातनं झाली पाहिजे. मुळात आधी आपण आपल्या घरी करायचं, मग बाहेर पडायचं करायचं. ते माझ्या मिस्टरांनी केलं. त्यांनी मला लग्नानंतर मला स्वतःला शिक्षण दिलं, नोकरीची संधी दिली आणि आज मी माझ्या पायावर त्यामुळे उभं आहे. माझे मिस्टर गेल्यानंतर सुद्धा त्यांनी असं दोघंही त्यांना ते कधी आजारी झाले किंवा कोणाचीही सेवा त्या माणसाने करून घेतली नाही. म्हणजे असं म्हणतात की माणूस जातो तेव्हा तो विचार करतो आपल्या बायकोचं मुलाचं किंवा मुलीचं कसं, पण त्या माणसाने आमच्याकडे डोळे असे बघून पण विचार केला आहे की अरे तिला बघा किंवा काही मला शेवटचं वाक्य माहिती आहे की काय होत आहे तुम्हाला, तर तेव्हा सुद्धा ते म्हणाले मी चांगला आहे. या चांगला आहे या शब्दावर मी कल्पना पण केली नाही की आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे. तर अशा पद्धतीनं त्यानंतर मग एकटे पण जरी आलं तरी माझी मुलं आजूबाजूला पण सगळी लांब होती, जवळ असं कोणी नव्हतं. काही दिवस मान्य केलं कसं राहायचं करायचं, पण त्या स्वाध्याय वर्गाच्या ह्याच्यातून आणि ह्याच्यात आणि मनाशी एक निग्रह केलं की आपल्याला एकटं राहायचं आणि ते धाडस आपल्यात आलंच पाहिजे आणि आपण ते जगलं पाहिजे. अशा हेतून मी स्वतः एकटी राहते, मुलं येतात जातात सगळं फेरत आणि जे काय ते आपल्या आणि हळूहळू सगळ्या गोष्टी कमी झालेल्या असतात, तुमच्या गरजा कमी झालेल्या असतात. तुम्हाला काय विना तर फिरणं येणं खूप अधिक झालेलं, म्हणजे तेही नाही. स्वतःच्या तब्येतीची जी काळजी घ्यायची ती मी घेते, मी शक्यतो राहण्याचा प्रयत्न आणि त्या ह्याच्यात सुद्धा मी आज आनंदी आहे. अजूनही मला माझ्या घराची एकट्या राहणाऱ्या घराची मला ओढ आहे. मी मुलांकडे जाते येते, पण घर म्हणून मी तिथेच आणि माझी अशी इच्छा आहे की त्याच घरात माझा सुद्धा शेवट. आता आपण हा जो काही ही मुलाखत नाहीच आहे ह्या गप्पाच आहे आणि औपचारिकता इथे पाहिजे म्हणजे तुम्ही वगैरे शब्द जरी आले तरी हा अजून इथे आत्ता चाललेला हा पहिलाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ओढाधुणं झालं असेल तर माफी असावी, पण हा पूर्णपणे अनौपचारिक गप्पा आहेत. कारण हा बाई म्हणजे ह्या आमच्या त्यांना पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही ओळखतोय आणि त्यांचे आशीर्वाद सतत पाठीशी आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या जडणघडणीतली प्रत्येक गोष्ट आम्ही बघत आहोत. माझंच घर असं मी आता जे सावंत सर बाईच्या बोलण्यात आले ते आपले सगळ्यांचे बाबा आईच्या बोलण्यातही आलं, म्हणजे नकळतपणे आज हा बाबांचा आशीर्वादही ह्या आपल्या गप्पातून आपल्याला लाभलेला आहे. आणि हे जे काही आनंदाचं गुपित आहे तो असा तिकडनं लाभलेला आहे. बाईंना काय, आपल्या आईंना काय आणि आपल्या सगळ्यांना काय. आणि हे जे अध्यात्म आपण म्हणतो ते जीवन आनंदाने जगणं आणि जीवनात एकमेकांना समजून घेणं जे आपल्या बाबांनी आपल्या सगळ्यांना समजून घेतलंय आणि त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शुभाशीर्वादातून हे आज उभं राहिलेलं आहे. आणि आज ह्या तुम्हीची गप्पा मारताना हे विचार असं वाटतंय मानसी की हे वास्तूही पाहिल्या आजोळ हे नाव सार्थक आहेच, पण तुला का वाटलं की आजोळ नाव द्यावं, म्हणजे तुला किंवा तुझ्या मिस्टरांना मुलांना असं का वाटलं होतं की जे स्वामी 9 वर्ष सेवा करून घेत आहेत भक्ती करून घेत आहेत तर ह्याच्यातून जसं मगाशी आईने आसक्तीबद्दल सांगितलं तसं माझं आणि तुझं हा भाग तिथे कळूनच पडला होता. पण तेव्हा असं वाटलं की अरे प्रत्येक जण जो येईल इकडे तो मी आजोळी जाऊन आलो असं सांगेल. आणि आजकाल तर हे आजोळ किंवा गाव हे दुरापास्त होत चाललेलं आहे, मुलांना माहिती नाही तर तो एक प्रयत्न आहे. अर्थात हे आपलं आजोळ जेव्हा पूर्णपणे आता सुरू होईल आणि हा पुढचा तो टप्पा आहे त्याच्यामुळे हा प्रश्न
तुमचा हाच हेतू घेतलाय की आजोळ मधला आ म्हणजे तिथे आत्मीयता आली आणि मग लचा शेवट आहे म्हणजे आपण केव्हाही बघा श्रीकृष्णापासून लीळा चरित्र म्हणजे तिथे त्याचा हे होत असतो आणि आता या बोलण्यातून जरी आपलं हे अजून हे वृद्धाश्रम असलं तरी स्वामीच्यांनी हीच प्रार्थना आहे की वृद्धाश्रमामध्ये येण्याची गरज भासू नये. आज ही समाजाची गरज बनली आहे म्हणून ही वास्तू आपल्याकडून उभी केली जात आहे स्वामींच्या आशीर्वादातून. पण आज जसं का बाई आणि आई ह्या जसं जीवन जगतायत की आपल्या घरामध्ये आपल्या घराची ओढ तर त्या काही गोष्टी आत्मसात करून किंवा त्या काही गोष्टी समजून घेऊन प्रत्येकाने आपापल्या घरातही सुखी राहावं हाच आपला उद्देश आहे किंवा हीच आपली एक इच्छाही आहे. आणि आजोळ या वास्तूमध्ये या दोघींनी आपल्याबद्दल आपल्या बरोबर हे जे काही गप्पा केल्या आणि ज्या गोष्टी चांगल्या सांगितल्या त्याचा आपल्या आपण सगळेजण नक्कीच उपयोग करून घेऊया. आणि पुन्हा एकदा सांगते हा पहिलाच प्रयत्न असल्याने चुकलं माकलं माफ करा क्षमा आजोळ म्हणजे आपल्या आजोळला आमच्या शुभेच्छा. केव्हाही आम्हाला बोलवा केव्हाही आमच्या परीने काय करता नक्कीच. आणि याचा शेवट असा आहे आशीर्वाद म्हणजे मगाशी सांगितलं तसं औपचारिकता नाही अनौपचारिक आहे आणि ते आशीर्वाद सगळ्यात सगळं छान होऊ दे तुझं. या अशाच आशीर्वादातून ही आजोळ वस्तू घडत आहे त्याच्यामुळे सगळ्यांना प्रार्थना आहे की तुमच्या सदींच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद हे असेच लाभत राहू दे सगळीकडे आनंदी आनंद पसरू दे. ओम श्री स्वामी समर्थ. आजोळ एक स्वयंसेवी ट्रस्ट संचालित माझा आजोळ हा जगरहाटे म्हणून वृद्धाश्रम असला तरी इथे येणाऱ्या प्रत्येक आजी आजोबांचं हे हक्काचं घर आहे. बागडणारं बालपण आणि टवटवीत तरुणपण सरल्यानंतर समाधानाचं म्हातारपण हवं असेल तर आजोळशिवाय पर्याय नाही. इथल्या शब्दकोशात समस्या अडचणी असे शब्दच नाहीत. इथे संधी आहे सौख्य लुटण्याची माणसं कमावण्याची आनंदाची लयलूट करण्याची आणि स्वामीसेवेची. चला आजोळमध्ये आपल्या प्रेमाचं जिव्हाळ्याचं आपुलकीचं आणि स्वामी कार्याचं रूप लावूया. आजोळ इथे सौख्य फुलतं.